आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण सुरू आहे याच अनुषंगाने सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला भाजपकडून विरोध केला जात आहे छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेल बाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने सामने आले यात या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे हे झेंडे फडकवणारी लोक भाजपाचे सर्व पेड वर्कर आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे भाजपकडे सध्या काही काम नाही भाजप पक्ष हा एक भ्रमिष्ट पक्ष आहे या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग भाजप कार्यकर्ते बनावट प्रकरण निर्माण करतात तर ते भाजपाचे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत त्यांचा आय टी सेल झेंडे फडकवणारी लोक हे सर्व पेड वर्कर आहेत असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे